सहावीच्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आज आपण तुमच्या टेक्स्टबुकमधला 6वा धडा घेणार आहोत, स्वावलंबन. स्वावलंबन म्हणजे काय? इंडिपेंडंट, आपण आपलं स्वतःचं काम स्वतः करणे, याला आपण म्हणतो स्वावलंबी, म्हणजे स्वावलंबन. तर आपण बघूया कोणाचं स्वावलंबन आहे हे. तर मी सुरुवात करते, पेन्सिल ठेवा, आपल्याला डॅश करायचं आहे आणि तुम्हाला ते 5-5 टाईम्स वर्ड्स लिहायचे आहेत. चला तर मग. एक छोटेसे गाव होते, मालती नावाची गरीब मुलगी राहत होती. तिथे मालती नावाची मुलगी राहत होती, गरीब म्हणजे पुअर. ती 5व्या वर्गात शिकत होती, 5वीमध्ये, मतलब 5th स्टँडर्ड में वो पढती ती. तिची आई शाळेजवळ पेरू, चिंचा म्हणजे चिंच, त्याच्यानंतर गोळ्या विकायला बसत असे. इमली मालूम आहे ना आपको हिंदी में कैसी खट्टी लगती है, तर ती पेरू म्हणजे गुवावा आणि गोळ्या मीन्स चॉकलेट्स वो लेके बैठती थी. त्या पैशावरच मालती व स्वतःचे भरण पोषण करत असे. भरण पोषण म्हणजे पोट भरायचं, म्हणजे ते विकून वो बेच के पैसे मिलते थे और उससे उनका घर चलता था, त्याला आपण भरण पोषण असं म्हणतो. भरण पोषणला डॅश करा. मालतीने खूप शिकावे, मोठे व्हावे असे तिला वाटत असे. आईला वाटायचं मालती मोठी होऊ देत, शिकू देत चांगली, असं वाट ऐसे उसको लगता था उसकी माँ को. मालती ही गुणी मुलगी होती, म्हणजे गुड गर्ल होती. गुणीला डॅश करा. ती दररोज शाळेत जात असे, मन लावून अभ्यास करत असे, नंतर आईला घरकामात मदत करत असे. म्हणजे घरकाम ती करायची आणि शाळेतसुद्धा जायची. तुम्ही पण तेच करता, तुम्ही घरात आईला जी मदत करता ती तिच्यासाठी खूप योग्य आहे. हां, तर तशीच मदत ती मालती करायची आणि ती अभ्यास पण करायची. तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे. एकदा मालती घरकामात लाडायश करा. एकदा मालतीची आई आजारी पडली, म्हणजे इल झाली. हां, आजारी, आजारीला डॅश करा. आईला उठता येत नव्हते. मालती धावत शेजारच्या डॉक्टरकडे गेली, त्यांना बोलवून आणले. डॉक्टरनी मालतीच्या आईला तपासून औषध दिले, मीन्स उसको दवाई दी. मालती की माँ जो है वो इल हो गई, आजारी पडली. डॉक्टरांना आणलं, त्यांनी तिला औषध दिलं. औषधला डॅश करा. औषध म्हणजे, हां, औषध म्हणजे मेडिसिन, करेक्ट. तर आराम करायला सांगितलं आणि तिला रेस्ट घ्यायला सांगितले. आपण पण आजारी पडलो तर आपण पण रेस्ट घेतो की नाही? आपण आईला, आई जर तुमची इल असेल तर तिला आपण सांगतो ना, तू आज काही करू नकोस, मी सगळं करतो म्हणून, किंवा करते, बरोबर आहे ना? तसंच त्यांनी आराम करायला सांगितला. पुढे, आता पुढचं पेज. हां, मालतीला वाटले आता कसे होणार, पेरू कोण विकणार, घर कसे चालणार, पैसे तर हवेत. म्हणून आई नको म्हणत असताना दुसऱ्या दिवशी मालती पेरू चिंच गोळ्या घेऊन निघाली. म्हणजे अभी उसको टेन्शन आया. एक तर ती हुशार चांगली मुलगी होती, ती म्हणाली आता काय करायचं, म्हणजे आता पेरू आणि चिंच गोळ्या कोण विकणार आता. म्हणून मग तिने काय केलं, ती स्वतः ते तिने घेतलं आणि ती आई नको म्हणत होती जाऊ नकोस, पण तरी बघा पैसे जर मिळाले नाही त्या दिवशी तर खाणार काय, म्हणून ती लगेच निघाली. चौकात जाऊन पेरू विकायला बसली. चौकात म्हणजे वो बाजार में जर फाउंटन वगैरे असेल तर तिथे असं प्लेस असते आणि त्याला आपण चौक म्हणतो. हां, आणि तिथून 3-4 रस्ते असे जात असतात, मग तो चौक एक मेन असा गोल राऊंड असं आपण म्हणतो. ती पेरू चिंच लवकर विकली जावी म्हणून ती ओरडू लागली. आपण म्हणतो ना आता बेचना है कुछ चीजें, तो चिल्लाना पडताय. वो ट्रेन में देखो कैसे ते पीना आणि त्याला त्याच्यासाठी ओरडता, ले लो ये ले लो वो ले लो, बरोबर आहे ना? तर तसं ती ओरडू लागली, पेरू घ्या पेरू, चिंच घ्या चिंच, ताजे ताजे पेरू, मोठे मोठे पेरू, 10 रुपयाला 3 पेरू, म्हणजे 10 रुपीज को 3 पेरू, पेरू म्हणजे गुवावा. एवढ्यात एक माणूस मालतीजवळ आला, एक आदमी मालती के सामने आ गया. त्याने 9 पेरू मागितले, 9 पेरू मागितले. मालती म्हणाली अहो काका आणखीन घ्या ना, पेरू खूप गोड आहेत, मतलब मीठे है, बहुत मीठे है. गोडला डॅश करा आणि इथे चौकातला पण डॅश करा. हां, ठीक आहे. पेरू विकण्याची धडपड पाहून त्या साहेबांनी
18 पेरू मीन्स 18 पेरू, पहले लेने वाले थे 9 है ना, अभी 18 पेरू घेतले व 100 रुपये मालतीला दिले, तर ते आता पेरू किती चे ती म्हणाले ते 10 रुपयाला 3 पेरू, मग त्यांनी असे 18 पेरू घेतले। आणि आता काय झालं, मालतीजवळ सुट्टे पैसे नव्हते, अभी वो जो बचे हुए पैसे थे वो उसके पास नहीं थे, बिचारी के पास सुट्टे म्हणजे छुट्टा पैसा जो था वो नहीं था, छुट्टा पैसा म्हणतो आपण त्याला, सुट्टेला डॅश करा। मालती म्हणाली, काका जरा थांबा, मी सुट्टे पैसे आणते, मैं छुट्टा पैसा लेके आती हूँ। मालतीला सुट्टे पैसे मिळायला थोडा वेळ लागला। मालती परत आली तोपर्यंत ते काका निघून गेले होते, वो चाचा जो थे वो निकल गए थे, उनको उनको कुछ फरक ही नहीं पड़ा, उन्होंने 100 रुपीज दिया वो निकल गए। सायंकाळी घरी आल्यावर मालतीने आईला सगळी हकीकत सांगितली, स्टोरी, हकीकतला डॅश करा स्टोरी, म्हणजे तिने सगळं सांगितलं काय काय झालं, क्या क्या हुआ उधर। आई म्हणाली, मालती ते साहेब पुन्हा दिसले तर त्यांचे पैसे परत करून के पैसे वापस दे दो, कोणाचेही फुकट पैसे घेऊ नकोस, फ्री में कुछ नहीं लेना है किसी का भी, फुकटचेला डॅश करा, फ्री, त्याला फ्री म्हणतात, नेहमी कष्ट करून घ्या, कष्ट करूनच घ्यावी, सॉरी मेहनत, मेहनत कष्ट म्हणजे मेहनत करायची आणि तेच खायचं। आता दररोज मालती पेरू चिंच विकण्यासाठी चौकात जाऊ लागली, त्या दिवशीचे काका दिसताच का म्हणून पाहू लागली, तिला दिसतायत का बघत होती ती। 4-5 दिवसानंतर ते काका घाईघाईने समोरून जाताना दिसले, उसको दिखे वो की वो चाचा वही थे करके। मालतीने त्यांना आवाज दिला, ओ काका थांबा, तुमचे त्या दिवशीचे पैसे तुम्ही न घेता तसेच गेलात, तुम आपके पैसे न लेते हुए वैसे ही आप वापस गए, पैसे देणे बाकी है। त्या मुलीचा इमानी स्वभाव काकांना फार आवडला, इमानी ऑनेस्टी म्हणतो आपण, इमानीला इमानीला डॅश करा। आणि स्वभाव म्हणजे नेचर, एखाद्याचा नेचर चांगला म्हणजे तिचा चांगला नेचर होता, तिच्या आईने तिला शिकवलं होतं। काकांना उसको बहुत पसंद आया काका को, ते कौतुकाने मीन्स प्रशंसा केली, प्रेस केलं तिला, म्हणाले राहू दे तुला बक्षीस म्हणून, मीन्स प्राईज गिफ्ट कर समज के रख दो। तोच मालती म्हणाली, काका माझी आई म्हणते, मेरी माँ बोलती है फुकटचे घेऊ नये, फ्री का कुछ नहीं लेना है, कष्टाचं काव मेहनत का खाव, म्हणून हे रुपये मला नको, ये पैसा मुझे नहीं चाहिए, असे म्हणत मालतीने काकांच्या हातात पैसे दिले। हां आता इमानी आणि स्वभावला डॅश करा, बक्षीस आणि कौतुकला पण डॅश करा। हां हातात पैसे दिले आणि परत पेरू विकायला जाऊन बसली। काका तिच्याकडे कौतुकाने पाहायला लागले, म्हणजे त्यांना खूप तिचा कौतुक वाटलं, प्रशंसा वाटली, प्रशंसा केली होत्यानी, कौतुक, तिने खरंच छान काम केलं होतं, तिने तिच्या आईचं ऐकलं होतं आणि ते नेऊन त्यांना पैसे परत दिले होते। आणि हे स्वावलंबन म्हणजे स्वतः काम करणे, ह्याला आपण स्वावलंबन म्हणतो। म्हणजे आता बघा, तुमची आई वडील काम करत असतात सतत, ती पण दमते बिचारी, तर तुम्ही स्वतःचं स्वतः काम करा, भले तुम्ही काय, तुम्हाला असं जाऊन सांगत नाही मी की जाऊन बाहेरून पैसे कमवून आणा किंवा काय करा, नाही तसं नाही, तर स्वावलंबी व्हायचं। म्हणजे जर तुम्हाला पाणी प्यायचं आहे तर आईला सांगायची गरज नाही, आई जरा पाणी आणून दे ग, नाही, सो खुद उठना है, खुद लेना है, अपना काम, स्कूल का काम हो या किसी भी चीज़ का काम हो, ट्राय करो। हाँ अगर कुछ प्रॉब्लम है तो मम्मी पापा से उनका सजेशन लेना है, सल्ला घ्यायचा आहे, पण तुम्ही स्वतःची काही जी पॉसिबल आहेत ती कामं तुमची करायची आहेत। इंडिपेंडंट व्हा लवकरात लवकर, की जे मोठं व्हायचं आहे आपण, मोठं म्हणजे काय कमवायला बाहेर जायचं असं नाही, तर मोठं व्हा म्हणजे आपण आपली स्वतःची जरी कामं केली तर आपल्या आईचं काम हलकं होईल। नमस्कार।